आपल्या सर्वांचे स्वागत। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या स्टुडिओमध्ये सूरज लिगाडे सर उपस्थित आहेत। यांच्या वहिनी सिद्धार्थ नगर प्रभात क्रमांक 28 किरण उर्फ क्रांती लिगाडे निवडणुकीसाठी उभे आहेत। या लिगाडे कुटुंबियांनी काय कार्य केलेले आहेत, कोणती आंदोलनं केलेली आहेत, याबाबतचा आढावा आपण लिगाडे सरांकडून घेणार आहोत। सिद्धार्थ नगरच्या वतीने जे काही शाहू महाराजांनी लिहून ठेवलं होतं की माझी समाधी सिद्धार्थ नगरमध्ये व्हावी, त्यासाठी समाजाच्या वतीनं एक मोठं आंदोलन झालं। त्यासाठी मी पुढाकार घेऊन ते आंदोलन यशस्वी करण्यात पाठिंबा दर्शवला व मी पुढे त्या आंदोलनासाठी गेलो। शाहू समाधीजवळ आमच्या बाजूने गेट असावा ह्यासाठी आंदोलन चालू होतं। समाजाच्या वतीनं त्या आंदोलनामध्ये मोठा उपक्रम घेऊन हे आंदोलन पूर्णपणे यशस्वी करण्यात आलं। तिथं जिमचा विषय असो किंवा सिद्धार्थ नगराचा विषय असो, त्या प्रत्येक कामामध्ये मी सिद्धार्थ नगराच्या वतीनं प्रमुख भूमिका घेतो। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्हा युवासाठी मी प्रवेश केल्यानंतर भीक मागो आंदोलन कुष्ठरोग्यांसाठी करण्यात नगरपालिकेजवळ आलो होतं, त्यामध्येही मी सहभाग होतो। आणि मोदी सरकारनं काळा कायदा काढला त्याविरोधात आम्ही एक दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं। आपल्या सामाजिक विकासाबद्दल पण आम्ही बरंच काही ऐकलेलं आहे, मग आपण कोणकोणते सामाजिक विकास कार्य केलेले आहात ती सांगा। महापौर असो या आंदोलन असो मोर्चेबांधणी असो कोणत्याही कार्यक्रम मध्ये हा सूरज लिगाडे प्रथम भूमिका घेतो। महापौरच्या काळामध्ये 24 तास नागरिकांसाठी अवेलेबल राहून खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती। पूर्ण सिद्धार्थ नगरात मर्यादेसाठी नाही मॅडम, तर पूर्ण प्राईक चिखली जिथं पुराचा भाग वसरला आहे तिथं जाऊन आपण मदत कार्य केलेले आहेत। मित्रांना फोन लावून मुंबई पुण्यावरून त्यांना काय लागेल ते आपण पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरी गोष्ट, सिद्धार्थ नगरमध्ये जे रस्ते खाल उतार आहेत ते लेवल करण्याचा आपण प्रयत्न वेळच्या वेळी केलेला आहे। ड्रेनेजचे जे काम, जे ड्रेनेजचे वर जे भांड्याचं भूचललेलं असतं ते आपण वेळोवेळी त्याला डागडुजी केलेले आहे। ह्या आपण प्रत्येक कामामध्ये पुढाकार असतो। आता ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या वहिनी किरण लिगाडे ह्या उभ्या आहेत, मग यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? वहिनी माझे भाऊ असो किंवा लिगाडे परिवारातला कोणताही व्यक्ती असो, सिद्धार्थ नगरमध्ये प्रमुख भूमिका घेतो। त्यानंतर महापुराच्या वेळेमध्ये जे वहिनीने केलेली मदत, इतर कामामध्ये आंदोलन बरोबर आमची सोबत, महिलांचे प्रश्न, महिलांसाठी स्वतःच्या पायावर स्वबळावर उभं करण्यासाठी प्रयत्न, महिलांच्या दृष्टीने कशी त्यांची कर्ज माफ केली जाईल याचे उपक्रम राबवणे, गृहिणी एक साडी स्टॉल टाकून देणे, त्यांना अशा भरपूर उपक्रम आमच्या वहिनीने सिद्धार्थनगरमध्ये राबवले आहेत। या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण कोणता अजेंडा पुढे घेऊन जाणार आहात? कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2021 निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा असा राहील की जे पुण्या पुराचं पाणी सिद्धार्थनगरमध्ये ओसरलं जाते मोठा प्रश्न आहे तिथला, एक भिंतीचा प्रश्न करून ते पाणी थांबणार नाही, तर आपण तिथं पूर्ण नाले सफाई केलं पाहिजे, वर्षभर तिकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि तिथं पाणी जिरवण्यासाठी आपण एक निसर्ग म्हणून आपण एक झाड तिथं रोपण केलं पाहिजे, तर ते पाण्याचा वसरा पूर्ण त्या झाडाबद्दल होईल होऊन जाईल। आणि रस्ते जे खालवर आहेत ते आपण पूर्ण लेवलमध्ये करून घेऊ, आणि रखडलेली कामं आहेत ते आपण लवकरात लवकर पूर्ण करून, आणि महिलांसाठी एक स्पोर्ट्सची संधी, मुलांसाठी एक स्पोर्ट्सची असोसिएशन, एक संस्था असावी। क्रीडा क्षेत्रामध्ये जास्त माझा कल आहे, कारण की मी क्रीडा क्षेत्रामध्ये स्वतःची जिम असल्यामुळे, एक उत्कृष्ट बॉडी असल्यामुळे मी तिथं त्या मुलांना त्या स्पोर्ट्समध्ये जाण्याची संधी देईन। दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावर सक्षम उभा करणे, यासाठी त्यांचे काय असो खाद्यपदार्थ मेणबत्त्या वगैरे त्यांना घरी काम उपक्रम होईल या संदर्भात पाठपुरावा करीन। दुसरी गोष्ट, वीज लाईट बिल, रस्ते प्रकल्प असेल, घरपाळा वगैरे असेल, त्यानंतर अनेक समस्या असतील त्याच्यावर मी काम करीन। आणि दुसरा मेन गोष्ट अजेंडा म्हणजे स्थानिक नगरसेवक असावा सिद्धार्थ नगरातला। समाजाचं आपल्याला राजकारण करायचं आहे, हे विकासाचं राजकारण करायचं आहे, चढावडीचं राजकारण नाही, फक्त आपला विकास झाला पाहिजे ह्या हेतून आपण गेलो पाहिजे। आणि आमचा वर्ग शिकलेला असल्यामुळे तुम्ही आम्हाला संधी द्यावी हे सिद्धार्थनगरला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या ठिकाणी सिद्धार्थनगरमध्ये एखादा आर्किटेक्चर जर इंजिनियर असेल
किंवा अनेक प्रभागातून डिग्री घेतलेले जर शिक्षक वर्ग किंवा सुशिक्षित वर्ग असेल, तुम्ही याला संधी दिलेली पाहिजे की कसा आपला प्रभाग क्रमांक पुढे जाईल हे आपण बघितलं पाहिजे। खूपच छान सर, तुम्ही इतकं सुंदर विकास काम केलेले आहात आणि पुढे सुंदर अजेंडा घेऊन समाजा पुढे जाणार आहात। रांगोळीचे इव्हेंट केलेले आहात, एक आर्टिस्ट म्हणून तुम्ही बरंच काम केलेले आहात, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष तुम्ही आहात, त्यामुळे या निवडणुकीतून मतदारांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी मतदारांना एवढा संदेश देऊ शकतो की आपल्याला फक्त विकास करायचा आहे, विकासच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे। मी जे आर्टिस्ट आहे, जिम ट्रेनर आहे, ही कला मी प्रत्येक वेळेला प्रत्येकांना देत आलेलो आहे, महिला असो किंवा पुरुष वर्ग असो, यांना प्रत्येक वेळेला वेळेला मी जे आपले कला माझे आर्टिस्ट आहे ती मी त्यांना देत आलेलो आहे, शिकवत आलेलो आहे आणि उपक्रमामध्ये मी भाग पण घेत असतो। पण सिद्धार्थनगरमध्ये 15 वर्ष झाले मी कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे, तर सिद्धार्थनगराने मला एकदा संधी देऊन बघावी। मी माझ्या वहिनी क्रांती उर्फ किरण संग्राम लिगाडे यांना नगरसेवक पदासाठी मी उमेदवारी म्हणून उभा करत आहे। पूर्ण समाजाला माझं एकच आव्हान आहे, माझ्या पाठीशी राहून भरघोस मताने मला विजय करावं। धन्यवाद।